मित्रांनो, मोबाईल हॅक झाल्यानंतर काय काय होऊ शकतं मित्रांनो, ते मी तुम्हाला सांगतो. समजा तुम्हाला जर कोणाला तुम्हाला जर त्रास द्यायचा असेल तर तो तुमचा मोबाईल हॅक करणार. हॅक केल्यानंतर तुम्हाला सांगतो तुमचे जो काही फोटो असतील त्या फोटोचा एडिटिंग करणार. एडिटिंग केल्यानंतर तुम्हाला सांगतो ते पब्लिश पण करू शकतो तो व्यक्ती तुमच्याच मोबाईलवरून. आणि लोकांना तर वाटणार तुम्हीच केलं आहे म्हणून हे सगळं जे काय केले ते तुम्हीच केलं. तर मित्रांनो, असंही होऊ शकतं मित्रांनो. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या, तुमच्या मोबाईलची पण काळजी घ्या. आता काय काय होऊ शकतं तुम्हाला सांगतो. आता तुम्ही बघितलं असाल की बरेच असे पण काय काय फोटो व्हायरल आहेत की म्हणजे एखाद्या मंत्र्याचं असो नाही तर कोणाचंही असो, कोंबड्याला कुत्र्याला असे तुम्हाला सांगतो चेहरे लावलेत आणि त्याच्यामुळे मग दंगे इथे होत आहेत. तर हे मुळात हे असं कोण करतं की आपल्यावर जे जळणारे जे लोक आहेत म्हणजे आपल्या हेटर्स आहेत ते पण काय काय लोक असे ज्यांना असे काय टेक्नॉलॉजी माहीत आहे त्याचं जे असे यंत्रणाचा ते उपयोग करतात तर ते असे वागू शकतात कदाचित आपल्याबरोबर. तर अशा प्रकारे तर असा हा प्रकार होऊ शकतो तुम्हाला सांगतो मित्रांनो. आपले मोबाईल तुम्हाला सांगतो हॅक होऊ शकतात. आणि नंतर आपल्याला मग जेव्हा आपल्यालाही माहीत नसतं आणि जेव्हा आपल्याला बाहेरच्यांकडून कळतं की तुम्ही असं असं तुम्ही अपलोड केलं आहे किंवा असंच आहे, त्यावेळेला मग आपल्याला प्रश्न पडतो अरे मी कधी केलं आहे, मी तर हे बनवलंच नाही, मी तर हे केलंच नाही. तर असंही होऊ शकतं मित्रांनो, तुमचा मोबाईल हॅक करून सुद्धा असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर होईल इतका तुम्ही आळा घालण्यासाठी तुमचा मोबाईल तुम्ही स्विच ऑफ करणं गरजेचं आहे. होईल इतका तुम्हाला सांगतो. जेवढं बंद तुम्ही कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आधीमध्ये तुम्ही चेक करणं पण खूप गरजेचं आहे. काहीही मित्रांनो होऊ शकतं, म्हणजे काय होऊ शकतं म्हणजे तुमचा मोबाईल हॅक केल्यानंतर तो त्याला जो वाटेल तो करत राहणार तुमच्यासाठी. तुमच्या बँकमध्ये जर काही पैसे असतील तर ते तुम्हाला सांगतो काढून घेईल. होईल इतकं तुम्हाला जर जेवढं दुःख पोचवण्याचं असेल तेवढं तो दुःख पोचवण्याचा तो हॅकर काम करेल. जर तुम्ही समजा तुमचं काही दुश्मनी असेल, आपापसात काय भांडणं असतील किंवा काही असेल तर ते अशा प्रकारे तो तुमच्यावर एक सूड घेऊ शकतो. विनाकारणसुद्धा हे असू शकतं, एखादी तुम्हाला मुद्दाम त्रास देऊन त्याला खूप एक सुख मिळेल म्हणून पण ह्या उद्देशानं तो कदाचित करू शकतो हे सगळं कार्य. तर तुम्ही समजून घ्या की अशा प्रकारे हे होऊ शकतं. तर समजा जर तुमच्यावरती जर असं काय घडलं तर तुम्ही सांगू शकता लोकांना की बाबा अशा प्रकारे असा होऊ शकतं, असा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून मोबाईल हॅक झाल्यानंतर काहीही मित्रांनो होऊ शकतं. त्याच्यामुळं तुम्ही एवढं मनाला वाईट वाटून घेऊ नका. असं काही घडलं तुमच्यावरती तर मोबाईल स्विच ऑफ करा व तक्रार नोंदवा ह्या सगळ्यावरची आणि घाबरून जाऊ नका. म्हणून तुम्हाला सांगतो अजून एक गोष्ट, ज्या गोष्टीने तुम्हाला सांगतो भांडणं होतात म्हणजे एखादं पोस्टर तुम्हाला सांगतो बघता तुम्ही की एखादा कोणाचं हे मंत्र्याचं असू नाही तर कोणाचं असू त्याचं चित त्याचं तोंड कुत्र्याला लावले नाहीतर कुठल्या तरी एखाद्या जनावराला लावले आणि त्याच्यावरनं मग तुम्हाला सांगतो राजकारणातले जे काही लोक आहेत तुम्हाला सांगतो मग ते आक्रमक होतात, आपापसात भांडतात. तर मुळात मला एवढंच म्हणायचं आहे की हे करून काय फायदा होणार नाही. मुळात एखाद्या व्यक्तीचं चित्र एखाद्याला जोडलं तर तो व्यक्ती तो झाला का नाही ना, मग एवढं त्यात भांडणं करण्याचा काय संबंध आहे. तर तुम्हाला एक मी एक गोष्ट सांगतो, सगळं सलमान खानचं तोंड तुम्हाला सांगतो शाहरुख खानला लागलं तर सलमान खान शाहरुख खान बनणार आहे का, नाही ना. मग तसाच हा प्रकार आहे. त्याच्यामुळे एवढं मनाला वाटून घेऊ नका. तर काय काय लोक हे फन करतात तर फन आहे तर फनला फन धरूनच हे सोडा. फन एक प्रकारचा समजा आणि विसरून जा आणि जास्त हे वादीवाद किंवा असे भांडण्याचा प्रकार करून देऊ नका. आणि अशा प्रकारे जर आपला मोबाईल हॅक होऊ शकतो तर आपण काय फक्त करू शकतो तक्रार नोंदवू शकतो. बस सध्या एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं या व्हिडिओमार्फत. तो एक हा व्हिडिओ व्हायरल करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात काय प्रॉब्लेम येणार नाही. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलची काळजी घेऊ शकता. आणि अजून काय मला माझ्यापर्यंत जे काही इन्फॉर्मेशन या लागली किंवा माझ्यावरती काय घड्या लागलं तर ही तुम्हाला मी सांगत राहीन. उदाहरणार्थ जसं माझ्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन डाउनलोड झालं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं 8 मार्चला, तर तसंच काय पुन्हा काय घडलं किंवा काय होईल तर तुम्हाला मी व्हिडिओ तयार करून सांगायचा प्रयत्न करीन. तर आज आपण इथे थांबूयात, भेटूयात नवीन व्हिडिओ. गणपती बाप्पा मोरया.